महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कळवण शहरात आमदार नितीन पवार व उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते कळवण नगरीत विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले। कळवणकरांनी राष्ट्रवादीच्या हातात सत्तेचे स्वप्न दिल्यानंतर गेल्या 5 वर्षात 50 कोटी रुपयांची सार्वजनिक विकास कामे पूर्ण करण्यात यश आले आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच माझे नेते असल्यामुळे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील आमदार नितीन पवार यांनी दिली। गेल्या 5 वर्षात सार्वजनिक विकास कामांना प्रथम प्राधान्य दिले त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात यश आले आहे। शहरातील भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा योजना, नगर पंचायत प्रशासकीय इमारत, शहरातील भूमिगत वीजवाहिनी योजना, अग्निशमन वाहन बगी यासह अंतर्गत रस्ते तसेच आदि कामांना शासन स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असून काही कामांना मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले। कळवण येथील सिंचनासाठी गिरणा नदीवर बंधारा बांधणार असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत पवार, कळवण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बेबीलाल संचेती, कमको संचालक निंबा कोठावदे, योगेश मालपुरे, ज्येष्ठ नेते कारभारी पगार यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळेस माजी आमदार काशीनाथ बहिरम, राष्ट्रवादी गटनेते कौतिक महाराज पगार, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते नारायण हिरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाध्यक्ष अंबादास जाधव तसेच अशोक पवार कारभारी आहेर, पोपट पगार, सुनील महाजन, बाबूलाल पगार तसेच तालुक्यातील आदी मान्यवर उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कळवण प्रतिनिधी दीपक बागुल।